त्रिपुरामध्ये डाव्यांचा पराभव करत भाजप बहुमताने विजयी झाला. भाजपच्या या विजयाचे शिल्पकार आहेत मराठी सुभेदार. बघूयात याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट. हा जल्लोष ईशान्य भारतातल्या विजयाचा. त्रिपुरा ज्या राज्यात गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपकडे एकही जागा नव्हती, तिथे भाजपची सत्ता आणणं ही किमया करून दाखवली ती सुनील देवधर या मराठमोळ्या माणसानं. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी एक वर्ष द्यावं असं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत सुनील देवधरांनी राष्ट्र बांधणीच्या निर्धारानं घर सोडलं. सुनील देवधर मूळचे गुहागरचे, पुण्यात जन्म आणि मुंबईत MSc BEd शिक्षण. संघाचं बालकडू घरातूनच मिळालं. एक वर्ष विद्यानिधी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केल्यावर 1991 साली देवधर संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. 1991 पासून 8 वर्ष त्यांनी मेघालयात काम केलं. माय होम इंडिया या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर नोव्हेंबर 2014 मध्ये देवधरांकडे त्रिपुराचं प्रभारी पद आलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत देवधरांना नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी होती. 2012ला गुजरातमधल्या दाहोद या आदिवासी दुर्गम भागात भाजपला 3 जागा मिळवून देण्यात देवधरांचा सिंहाचा वाटा होता. अमित शहा यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर इस आदमी को जंगल में भेज दो म्हणून देवधरांना मोठ्या विश्वासानं त्रिपुरात पाठवण्यात आलं. सगळ्यात आधी माणसं आपलीशी करण्यासाठी देवधर स्थानिक भाषा शिकले. त्रिपुरात 1 बूथ 10 युथ अशा पद्धतीनं देवधरांनी बांधणी केली. त्रिपुरातल्या 3,214 बूथसाठी 18 ते 25 वयोगटातल्या तरुण कार्यकर्त्यांची फौज उभी केली. काँग्रेससह स्थानिक पक्षांचे कार्यकर्ते एवढंच काय तर माकपचे कार्यकर्तेही भाजपत आले. त्यांना 2 वर्ष प्रशिक्षण देण्यात आलं. दररोज 24 कार्यकर्ते रेल्वे स्थानकांवर जाऊन मोदींनी केलेल्या कामांची माहिती द्यायचे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या 3 वर्षात 52 केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्य भारताचे दौरे केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्रिपुरात कमळ फुललं. सुनीलजी पिछले 2 साल यहां रहकर पूरे बूथ स्तर तक का पार्टी के संगठन को खड़ा करने में भी मेहनत किए है और पिछले 3 महीने में हेमंत जी भी प्रभार जब से मिला राज्य का अपना जिम्मेदारी मंत्री के नाते असम में संभालते हुए भी पर्याप्त समय देकर यहाँ उन्होंने पूरा ध्यान देकर विशेषकर चुनाव को संभाला. यापुढेही त्रिपुरातल्या जनतेला दिलेली वचन पूर्ण करण्यासाठी त्रिपुरातच राहणार असल्याचं देवधर सांगतात. 19 राज्यों में हमारे या तो मुख्यमंत्री है या उपमुख्यमंत्री है. अब वो 19 का 21 हो जाएगा तो गोल्डन पीरियड तो है ही. मेरी दृष्टि से बीजेपी का नहीं 125 करोड़ भारतवासियों का गोल्डन पीरियड चल रहा है. त्रिपुरात भाजपची सत्ता येईल तेव्हा विप्लव देव मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. संघाच्या एका शिबिरात सुनील देवधरांनी विप्लव देव यांना दंड शिकवला होता. दंडापासून त्रिपुरातल्या राजदंडापर्यंतच्या या प्रवासात सुनील देवधरांचा सिंहाचा वाटा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.